आपले चिरंजीव जे हे ना नितेश राणे, हा त्यांनी काय ते जरांगे पाटलाला आधुनिक मोहम्मद अली जिना म्हणलंय, चुकीचं आहे असं बोलणं? अच्छा विचार, तुम्हाला माहित नाही मी बाहेरगावी होतो, बाहेरगावी आहेत का तुम्ही? तो पण पॉलिटिशियन आहे, लहान नाही आहे, आमदार आहे, हो मान्य आहे लहान नाहीये. आणि तुम्ही माझ्याशी बोललो का? प्रत्यक्ष भेटा, कोणाला का बोला, माझ्याशी बोला, अहो पण फोनवर बोलू नका, चुकीचं आहे ना फोनवर मी बोलणं असं, जरांगे पाटलावर बोलणं चुकीचं आहे म्हटलं. हे बघू आम्ही कोणाशी बोला, आम्ही कोणाची परवा केली नाही आयुष्यात, म्हणजे तुम्ही त्या फडणवीसच्या चेलेच्या पाटे झाले का, चाटायले का त्याची? ए तुझ्या माईला, तुला आता मी येतो, तुला दाखव तुझ्या घरी, ये ये घरी ये हराम मादरचोदा, घरी येतो माझ्या, दाखवतो तुला मी बी जरांगे जरांगे पाटलाचा हे म्हटलं, पठ्या आहे म्हटलं, तुझ्यासारख्या टिल्ल्या पिल्ल्याला मोजत नाही. अरे तू तर भडवा आहे, कोणी घोषणा बोलू द्यायचं नाही साहेब, पोलिसांना जेवढं त्यांना सहकार्य करा, पण यापुढे आमच्या या जिल्ह्यात पोलिसांविरुद्ध असहकार्य असेल आणि त्यांना एवढे तुम्ही त्यांना आमच्या अंगावर जायला परवानगी द्या. मी बघू शकतो घरात खेचून येते गाला रात्रभर मारून टाकेन सोडणार ही जी घटना घडली ती राजकीय नाही, कारण का छत्रपती शिवराय हे आपल्या प्रत्येकाचे आहेत. छत्रपती शिवाजी राजे यांच्याबद्दल असा कोणच नाही जो आदर ठेवत नाही, आणि म्हणून त्या घटनेचं राजकारण करणं हे मुळातच चुकीचं आहे. कारण का जगाच्या पाठीवर असा एकही व्यक्ती नाही जो मुद्दामून अशी कुठली घटना किंवा पुतळ्या संदर्भात असं काय होईल असं त्याला स्वप्नात येईल. आपण प्रत्येक जण आपल्याला शिवरायांसाठी काहीतरी करायला मिळत आहे, मावळे म्हणून आपल्याला जगायला मिळत आहे. शिवरायांनी जो आपला शिवरायांमुळे जो आज आपलं अस्तित्व आहे, जो इतिहास शिवरायांनी घडवला त्याचं प्रतिबिंब आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला दाखवायला भेटतं का, त्या विचारांवर जगायला भेटतं का, त्यासाठी आपण प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. म्हणून जगाच्या पाठीवर असा कोणच नाही ज्याची मनात चुकून पण अशी इच्छा होईल की अशा पद्धतीने ती घटना पुतळ्याबद्दल झाली पाहिजे. म्हणून ह्या बाबतीसाठी कोणालाही जबाबदार ठरवणं हे मुळातच चुकीचं आहे. प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न केला हे नेव्हीचा जो कार्यक्रम ज्याच्यासाठी आदरणीय पंतप्रधान तिथे आले होते त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक गोष्ट हे त्या कार्यक्रमाला साजेशीर व्हावी, प्रत्येकाने आपलं प्रामाणिक पद्धतीने योगदान दिलेलं आहे. आमचे आदरणीय रवी चव्हाण साहेब असतील, आमचे अन्य मंत्रीगण असतील, प्रत्येकाने, मला नाही वाटत कोणीही महाराजांच्या पुतळ्याबद्दल असं काय व्हावं असं कोण स्वप्नात पण विचार करेल. म्हणून ह्या बाबतीमध्ये जे चालू असलेलं जे घाणेरडं राजकारण आहे ते खरं म्हणलं तर आश्चर्य करण्यासारखी बाब आहे. आता ह्या घटनेवर जे टीका टिप्पणी करणारे आणि जबाबदार धरणारे जे काही कालपासून जे काय बाहेरच्या जिल्ह्यावरून येत आहेत पाहणी करायला जात आहेत, मग त्याच्यात काँग्रेसचे नेते आहेत, उबाटाचे नेते आहेत, आज काहीतरी ते कोल्हापूरचे सतेज पाटीलजी ते आलेले असं मी ऐकलं, त्यांचं वक्तव्य पण ऐकलं. पण ह्या सतेज पाटीलजींच्या कोल्हापूरमध्ये विशालगडवर असलेल्या अतिक्रमणाबद्दल
त्यांनी घेतलेली भूमिका ही शिवप्रेमीला साजेशीर आहे का? कोल्हापूरला असताना औरंगाबादच्या पिल्लावळ्यासारखं वागायचं, तिथे आपल्या गडांवर असलेलं अतिक्रमण, महाराजांचे गड किल्ले हे खऱ्या अर्थाने महाराजांनी घडवलेला इतिहासाचा आठवण आपल्याला पलोपली करून देतात, आणि मग त्यांच्या कोल्हापूरमध्ये असलेल्या विशालगडावर असलेलं अतिक्रमण, तिथे जिहाद्यांनी जे काय हातपाय पसरवलेले आहेत, चादरी टाकलेले आहेत, दर्गे बनवलेले आहेत, तेव्हा तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या बद्दल आदर वाटला नाही, तेव्हा काय बोलायसारखं वाटलं नाही? तिथे अक्षरशः महाराष्ट्रातल्या असंख्य गड किल्ल्यांवर चादरी टाकण्याचा कार्यक्रम जो सुरू आहे, हिरवी चादर, त्याबद्दल हे महाविकास आघाडीचे नेते मंडळी कोणत कधी बोलताना दिसत नाही, आणि इथे येऊन घाणेरडं राजकारण करायचं, मोदीजींवर असेल, आमच्या रवी चव्हाण साहेबांवर असेल, त्यांच्यावर येऊन टीकाटिप्पणी करायची, पण गड किल्ल्यांवर होणाऱ्या या अतिक्रमणाबद्दल या महाविकास आघाडीतले कोणत कधी बोलताना दिसले नाही, म्हणून ह्यांना आम्ही औरंगाबादचे आणि टिप्प्याचे पिल्लावळ म्हणून म्हणतो, कारण का ह्यांच्या मनामध्ये शिवरायांबद्दल अगर आदर असता तर पुतळ्याकडे येऊन जे काही भाष्य केलं यापेक्षा त्या त्यांच्या गड किल्ल्यांवर होणाऱ्या अतिक्रमणाबद्दल अगर ह्यांनी भूमिका घेतली असती, अतिक्रमण हटवली असती, तिथे शिवप्रेमींचा आदर केला असता, तर आम्ही अभिमानाने म्हटलं असतं की ह्यांच्या मनामध्ये त्यांचं मन स्वच्छ आहे आणि हे शिवप्रेमी म्हणून भूमिका घेत आहे. आता फक्त येऊन इथे घाणेरडं राजकारण करणं, त्याच्या पलीकडे ह्यांचा काही हेतू मला दिसत नाहीये. आदरणीय निलेश राणेजींनी जे सांगितलेलं आहे ते सगळ्यांच्या संपर्कात आहे, सगळ्यांची कोऑर्डिनेशन ते स्वतः करतायत, आणि लवकरच तिथे जगाला हेवा वाटेल असा एक मोठा पुतळा उभारला जाईल असं त्यांनी सगळ्यांनी निर्धार केलेला आहे. आपण आज महाराष्ट्राचं राजकारण करतोय, या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये चुकून हा फक्त चुकून अगर महाविकास आघाडीचं सरकार परत आलं तर मग तुम्ही आम लोकांना कुठे बघाल याचा विचार करून टाका. आम्ही काय 6 महिन्यामध्ये दोघही तुम्हाला कोल्हापूरच्या मुख्य जेलमध्ये भेटू, आपसात गोट्या घेत असू आम्ही आवरात, आम्हाला काय हे लोक बाहेर ठेवत नाही. मला तर पहिल्या 100 दिवसातच आतमध्ये टाकते, मला माहिती ना मी बॅगच भरून ठेवलेली. पण मी एक निर्धार केलाय की असंच आपलं सरकार जायला द्यायचं नाही. मी मेहनत करीन, जिद्द दाखवेन, दिवस रात्र महाराष्ट्र पिंजून काढेन, पण परत एकदा ऑक्टोबरमध्ये माझ्या भारतीय जनता पक्षाने महायुतीचं सरकार परत आणून दाखवेन असा निर्धार करून महाराष्ट्रामध्ये फिरतोय. शेवटी आपल्याला हे काय फक्त राजकारणाचा पुरता राहिलेला नाहीये, हा गँगवॉर सुरू झालाय. गँगवॉर मध्ये एक दुसऱ्याला मारून टाक.